गुड मॉर्निंग सुप्रभात. गावची सुंदर पहाट, कोंबड्यांच्या ओरडण्याचा आवाज येतोय. अर्थातच आम्ही आहोत गावाला आणि आता आपण बनवणार आहोत चुलीवरचं झणझणीत काळ्या मसाल्यातलं, काळ्या वाटणातलं चिकन. ते वाटण म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगते. तर हे जे वाटण आहे ते कांदा आणि खोबरं हे आपण चुलीतच भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण बनवलेलं आहे. तर आता इथे जाणार आहे फोडणीला कांदा आणि कढीपत्ता. चुलीवरचं चिकन खाण्याची मजा काही औरच आहे. सॉरी मी खात नाही, तरी पण मी आधी खाल्लेलं आहे सो मी तुम्हाला सांगू शकते. हे आहे वाटण आणि कांदा छान परतून घ्यायचा तेलामध्ये लाल होईपर्यंत. हे लाल झणझणीत तिखट. आता कांदा परतून झाल्यावर हे आहे वाटण मी जे म्हणाले ते पाट्यावरच गावाकडच काळ वाटण. दोन्ही आयटम चुलीत भाजूनच घेतलेल्या आहेत. अप्रतिम टेस्ट लागते चुलीवर भाजलेल्याची आणि त्यात ते पाट्यावरच, प्रश्नच नाही. टेस्ट तर एकदम अप्रतिम असते. यात गेलं हे लाल तिखट. आता आपल्याला जे काही मसाले आहेत ते टाकून घ्यायचे, परतून घ्यायचे. यात जाईल हळद, त्यानंतर धनेपूड आणि शेवटी चिकन मसाला. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी सुद्धा अप्रतिम टेस्ट येणार आहे, काही प्रश्नच नाही. मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने. हे इथे चिकन मसाला वापरलेला आहे. गावरान चिकन, चुलीवरचं झणझणीत चिकन. आणि यासोबत बनणार आहे गरमागरम तांदळाची भाकरी. ती सुद्धा दाखवते कशी बनवतात. हे पा, छान मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण या टाकून घेणार आहोत हे चिकन विथ तंगडी आणि मग हे सगळं चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, पाणी टाकायचं, शिजवून घ्यायचं. झालं चिकन रेडी. चला या तर मग जेवायला फटाफट. मी खात नाही सो मला याचा काहीच फायदा नाही, बट तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे सो नक्की बघा आणि चिकन कसं झालंय ते सुद्धा सांगा. या तुम्ही पण खायला या. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि 10-15 मिनिटात शिजल्यावर जेवायला बसायचंय. माझ्या काहीच कामाचं नाहीये चिकन. आणि भाकरी, ती मस्त भाकरीची तयारी करते. वास आला की नाही? मस्त चुलीवरचं चिकन बनलेलं आहे, शिजते 15 मिनिटात रेडी होईल आणि गरमागरम भाकऱ्या. आणि आम्ही मस्त मका पण भाजलेला आहे. देते भाजून चिकन. थांब भाजते मी दुसरं का आता कशी खा. तुम्ही इकड ना आणि ते तिकड खा खा. मस्त उकळी आलेला छान तर्री पण आले. भाकऱ्या पण इथेच भाजणार आहेत. चिकन खाणार. यम्मी यम्मी तयार झाले आता. नो 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 नो. आमच्याकडे अशा पद्धतीने भाकऱ्या भाजतात परातीमध्ये हात थापून. बाकी काही ठिकाणी हातावरच्या केल्या जातात, काही ठिकाणी वेगळी पद्धत असते.
आमच्याकडे पराती मध्ये थापून बनवतात भाकऱ्या. मस्त गरमागरम भाकरी आणि चिकन मी खाणार नाहीये, तरी पण मी मस्त मस्त बोलते. अशा पद्धतीने भाकरी झाली, भाकरी तयार. आणि मग तिथं वॅट टाकायची, त्याला वरून पाणी लावायचं, शेकून घ्यायची. अशा पद्धतीने तयाला वरून पाणी लावायचं. चिकन पण मस्त शिजतंय बाजूला, एका साईडला भाकऱ्या. मजा असते, वेगळीच मजा असते चुलीवरचं जेवण जेवणाची. भाकर पण झणझण चांगलीच पेटली आहे, उलटून द्यायची आणि मग थोडा वेळ शेकू द्यायची. अशी खालच्या बाजूने भाजली, आता तिला पलटी मारायची, छान शेकून द्यायची. लाकड पण पेटली आहेत मस्त. पलटी एक दोन मिनिट मागच्या बाजूने शेकली की भाकरी तयार खायला. तिला काढून दे नरम नरम. अनन्या ये इकडे लवकर, चिकन अँड भाकरी. यू लाईक इट? चिकन अँड भाकरी चालू करा. आता कशीला फोन करावा होता? टुक 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 टुक. काय खाल्लंस तू? बाप ते मस्त तंगडी दाखव. तंगडी देऊ.